शक्यता यांनी आता अत्यंत विस्तृत स्वरूपात आणि अत्यंत सखोलपणे विश्लेषण केलेलंच आहे. आणि अश्विनीने हा परिसंवाद घेतला ही खरं तर म्हटलं तर धक्कादायक अशासाठी की 21व्या शतकात एक क्वार्टर त्याची निघून गेली जे आपण 2024 साली आणलंय. आणि या काळात खाण्यापिण्यावर चर्चा करावीची सामाजिक सार्वत्रिक एक राष्ट्रीय प्रश्न असल्यासारखा वेळ यावी यासारखं खरं तर दुर्दैव नाही असं मला असं वाटतं. तरी पण ही चर्चा जर निघालीच आहे तर या खाद्य दहशतवादाला तेवढंच कठोर उत्तर देणं ती पण गरज आहे. कारण हा खाद्य दहशतवाद आता सुपेमान तसा मुलांपर्यंत पोहोचला आणि खाद्य दहशतवादात अजून काय काय भीषण मानसशास्त्रीय परिणाम घडवले जाणार आहेत याची आपण आज खर तर विचारही करू शकत नाही असा हा प्रकार आहे. अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही हे पहिलं वास्तव आहे. चरबीसाठी खांदा वगैरेचा नंतरचा भाग आला. आधी कच्चा मांस खात होता शिकारी मानव होता सगळ्यांना माहितच आहे तो इतिहास. अगदी कंदमुळं फळ ती काही वर्षभर उपलब्ध नाही आणि सर्वच भागात जगामध्ये भूगोल जॉग्रफी क्लायमेटिक कंडिशन सगळ्या वेगवेगळ्या असल्यामुळे कुठे काय मिळतं कुठे नाही जे मिळतं जे उपलब्ध आहे ते आपण खाऊ शकतो ते खायचं हे आपल्या पुरातन मानवाला माहिती होतं. त्याच्यामध्ये काय सिद्ध काय निषिद्ध या सगळ्या भानगडी निषिद्धतेचे सगळे नियम हे धर्म ज्यापासून निर्माण झाले तेव्हापासून मानव जातीला लागलेली घाणेरडी सवय आहे. आणि या घाणेरड्या सवयीने इतकं काही नुकसान केलेलं आहे आपलं ते आपल्याला आजही कळत नाही. म्हणजे भारतीय माणूस फार धार्मिक आहे त्याला धर विज्ञानही समजत नाही आणि धर्मही समजत नाही तरी तो धार्मिक असल्याचा आवडतो आणि तरी तो विज्ञानवादी असल्याचा आवडतो. तो नेमकं आहे काय आहे त्यालाच माहित नाही पण केवळ व्हॉट्सअपवरनं मेसेज येतो कोणीतरी नेता काहीतरी बरळून जातो त्याला बरळूनच म्हणावं लागतं आजकाल त्याला काही विचारपूर्वक सैद्धांतिक मांडणी केली असा काही उपच राहिलेलंच नाहीये. म्हणजे ते आता वक्त्यांची किंवा विचारवंतांची ती आता म्हणजे राजकीय क्षेत्रातल्या ती सगळी नामशेष झालेली आहे असं आपल्याला म्हणावं लागतं. आता हा जो खाद्य दहशतवाद ज्या वर्गाने निर्माण केलेला आहे त्या वर्गाचाच आपण खाद्य इतिहास पाहिला पाहिजे. मग आता वैदिक धर्म म्हणजे ऋग्वेद हा मानला जातो असा की भारतीय संस्कृती सुद्धा ऋग्वेदापासून होते ते खरं नाही अर्थात पण अशी सर्वसाधारण मान्यता आहे. ऋग्वेदामध्ये काय म्हटलंय तिथे गायीचं म्हणजे मटण बैल म्हशी यांच्या यज्ञामध्ये बळी देणं त्यांचा मांस खाणं किंबहुना गाडी मारल्यानंतर तिची उजवी बळगडी कोणाला पाहिजे कोणाला द्यायची म्हणजे जे ऋत्वीज असतात त्यांना डावी कोणाला द्यायची डावा पाय कोणाला द्यायचा उजवा पाय कोणाला द्यायचा याच्या अत्यंत चविष्ट चर्चा केलेल्या आहे. या चविष्ट मंडळींनी नंतर गोमांस सोडलं आधी नंतर बाकीचंही सोडलं हळूहळू ते ठीक आहे. त्यांनी काय धरावं काय सोडावं काय खावं काय नाही खावं तो त्यांचा भाग आहे. ते भारतात आले ज्यावेळेस आर्य जे हे भारतात आले इराणमधली परिस्थिती कशी होती तर पशुधन भरपूर होतं ते शेती नाही. भारत मात्र कृषी प्रधान देश असल्यामुळं मांसाहारी म्हणजे 100% जो मांसाहारी होता तो पार्शली मांसाहारी राहिला आणि त्याचा शेती जी उपलब्ध आहे तो म्हणूनच खातो आणि शेतीचं शेवट लावला दिसतात तर अन्न मिळावं म्हणूनच ना त्यामुळे त्याच्या आहारामध्ये स्वाभाविकपणेच शाकाहाराचं प्रमाण वाढलं मांसाहाराचं कमी झालं पण तो काही 100% शाकाहारी बनला नाही. ज्यावेळेस वेदांची निर्मिती झाली नव्हती त्यावेळेस समान संस्कृती भारतामध्ये आली ती म्हणजे कोणती सर्वांना समान मानायची मनुष्य असेल का प्राणी असेल अगदी सूक्ष्म जंतू असतील त्यांना समान मानायचं म्हणून ते समान संस्कृती त्याचं संस्कृतमध्ये फालतू रूपांतर म्हणजे श्रमण त्याचे श्रमण नाही समण हा मूळचा शब्द सर्वांना समान मानणं मग ते जे समान संस्कृतीचे विचारवंत चिंतक होते त्यांनी मग जे त्यांना दुष्ट दिसत वनस्पती ही काही निर्जीव वाटली आणि प्राणी वगैरे जे आहेत ते मात्र सजीव वाटले. त्यांनी त्यांच्या ज्ञानाप्रमाणे प्राण्यांचं मांस खायचं नाही तेव्हा व्रत त्यांना आपण व्रत म्हणतो ते व्रत त्यांनी बनवलं आणि त्यातनं ही समान संस्कृती उपलब्ध त्यातनं जैन धर्म आणि बौद्ध धर्म निर्माण झाले आपल्याला माहितच आहे. आता त्यातली गंमत अशी की जैन धर्मामध्ये
म्हणजे वेदांच्या आधीचा वेदांचा जन्मही झालेला नव्हता त्या काळातील गोष्ट सांगतोय. समान संस्कृतीने नियम काय केला की मांसाहार त्याचे अगदी जंतू सुद्धा जाऊ नये म्हणून पट्टी. परंतु जैनांनीच जैन जरी त्या असतील त्यांनी समजावून घ्यायला पाहिजे जे आज म्हणजे खाद्य दहशतवाद ते जास्त आघाडीवर आहेत. खाद्य दहशतवाद म्हणजे अगदी फॅट सुद्धा देत नाही आपल्या सोसायटीमध्ये प्रवेश देत नाही मांसाहारी माणसाला. हा अत्यंत अलोकशाहीच्या अघटनात्मक कृत्य आहे. म्हणजे त्याला आजच्या प्रचलित भाषेमध्ये सांगितलं देशद्रोही कृत्य आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. काय म्हटलंय जैनांनी, जैनांनी वनस्पती शास्त्राचा जेवढा प्राचीन काळी अभ्यास केला तेवढा विज्ञानाला करायला 19वं शतक यावं लागलं हे आपण लक्षात घेऊया. वनस्पती शास्त्राचा जैनांनी प्रचंड अभ्यास केला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय की मनुष्य जसा जन्म घेतो तसा वनस्पतीचाही जन्म होतो. म्हणजे मनुष्य आणि वनस्पतीमध्ये काही फरक नाही. वनस्पतीची वाढ होते मनुष्याची वाढ होते म्हणजे दोघं परत समान झाले. मनुष्यातही चेतना आहे वनस्पतीतही चेतना आहे म्हणजे तेही पुन्हा समान लेवल झाले. जर मनुष्य घ्यायला झाला तर लाल होतो तसंच वनस्पतीला कोण जर आघात जर केला तर वनस्पती पण लाल होते मरगळून जाते गळून पडते म्हणजे त्याच्यामध्ये जीव आहे. मनुष्यही आहार घेतो प्राणी आहार घेतात तर वनस्पती आहार घेते. मग अशा स्थितीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की जो काहीही खाणार नाही म्हणजे वनस्पती जो वनस्पती खात नाही तोच खरा त्यागी अहिंसक मुनी होय बाकीचे सगळे नकार जातील. ही आज्ञा कोणाची आचरण सूत्र अध्याय पहिला 15वं सूत्र हे जैनांचे जे ज्याला आपण आगम म्हणतो जैनागम त्यातलं हे पहिलं आगम म्हणजे सर्वात प्राचीन जैनांमधलं शास्त्रामध्ये हे वनस्पतींना सांगितलं. हे जर मान्य केलं तर या जैन मुलींना किंवा जैन समुदाय जो आहे सध्या फारच आकार त्यांना करतो मांसाहार त्यांना दगड धुणं खाऊनच जगावं लागेल. त्यांनी वनस्पतीची हत्या करणं म्हणजे वनस्पती खाणं हे सुद्धा मांसाहारी खाणं आहे ते नरकात जातील अशी जैन धर्माचीच आज्ञा आहे. हे जैन धर्मांना माहीत असलं पाहिजे आणि ते सर्वांनीच सांगायला पाहिजे की दगड धुणं खाऊनच जगलं पाहिजे. तुम्ही पाणी सुद्धा पिता का म्हणे कारण पाण्यात सुद्धा असंख्य जीवाणू असतात जे तुमच्या दृष्टीतही पडत नाही. म्हणजे धर्म न करता मनुष्य केवळ एखादं विशिष्ट आम्ही गोष्टी ही पाळत नाही किंवा मी सोमवारी खात नाही बरं बाकी सगळे लोक चालतात हे अशी निश्चिंताची निर्माण करीत ना माणसाने ही धर्माने निर्माण केली. कारण मी कोणापेक्षा तरी वेगळा दिसतो. जसा श्रुतीदाई मगाशी म्हणाला की आमचं आणि तुमचं आमच्यापासून नसतं बुवा असं अगदी कोणत्याही गोष्टीमध्ये अगदी सहजपणे आपण बोलून जातो. काही गोष्टी असतात पण ज्या गोष्टी तुम्ही खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये येतात त्यावेळेस मात्र मनुष्य हा कुठेतरी अधम कुठेला गेला असा आपण त्याचा अर्थ झाला पाहिजे. दुसरी गोष्ट रामायणाची सध्या तर रामोन्माद सुरू आहे देशामध्ये. आम्ही रामराम म्हणणारी माणसं रामनाम सत्य राम पहा रामाच्या परी चाललो वगैरे असे लहानपणापासून अगदी प्रचलित म्हणजे त्याच्यात काही कोणाला रामावरनं देशात विभाजन माझे असं कधी वाटलं नव्हतं पण आज मात्र तसं झालंय. जय श्रीराम आणि रामराम याच्यामध्ये अक्षरशः दोन गट पडले. म्हणजे रामाने पहिल्यांदा भारतामध्ये उत्तर भारत आणि दक्षिण भारत असे दोन तटबंद केले. म्हणजे रामा आद्य आर्याक्रमकच मानला गेला ना त्यामुळे दक्षिणेत रामाला फारशी किंमत नाही महाराष्ट्रातही फारशी नाही म्हणजे आता आली बऱ्यापैकी पण एवढी नाही. कारण रामाची मंदिर ज्या सार्वजनिक मंदिर म्हणू महाराष्ट्रात अगदी हाताच्या बोटात मोज एवढी असते. जी काय आहे बाकीची खाजगी आहे बरोबर. सार्वजनिक राम मंदिर सहसा आपल्याला महाराष्ट्रात तरी दिसत नाही. देशाची स्थिती मला काही माहित नाही मी आपल्या महाराष्ट्रातला राहतो बोलतो. तर पहिल्यांदा ते आर्य आणणाऱ्या फुटीला राम एक कारणीभूत. रामाचं आक्रमण आणि दक्षिणेवर पहिलं आक्रमण आर्यांचं आक्रमण मानलं गेलं. त्यानंतर आर्य द्रविड वाद चालू झाला जो हिटलरने जो आर्यवाद आणला त्याच्यामुळं जो युरोपियनांनी आधी उचलून झाला युरोपियनांनी खूप आनंद वाटला तो उचलून धरण्यामध्ये त्यातला हिटलर जन्म झाला. तसंच आज जो राबून माद आपण माजवतोय ज्याचा ज्यांना आनंद होतोय त्यांना आता त्याच्याही पेक्षा भयंकर म्हणजे आताचे नेते काहीच नाहीत असं वाटेल इतके भीषण हिस्त्र नेतृत्व आपण आणण्याच्या दिशेने चाललो आहोत काय याचा आपण आजच गंभीरपणे विचार केला पाहिजे. कारण आर्यवाद हा युरोपने सर्व म्हणजे फ्रेंच लोकांनी जर्मन लोकांनी ब्रिटिश लोकांनी सर्व युरोपियांनी उचलून धरला होता आधी हिरिरीने मांडला होता आणि त्याची परिणती कशा झाली हिटलरच्या जन्मात झाली. तसंच आज आपण त्या दिशेने चाललोय आणि
दुसरा जो फूट पडते आता रामावरनच पडते, गंमत म्हणजे त्या दुर्दैव आपण त्याला रामावरनच एक जोरदार फूट पडते. आता शंकराचार्य आता बघा त्यांच्यातही फूट आहे, शंकराचार्य एकीकडं आणि हे बीजेपीमध्ये त्या संघामध्ये एकीकडं ही सरळ सरळ फूट आहे. परंतु याची फारशी कोणाला परवा ठरत नाही, आपण विनोदी वाटतं हसू येतं, पण आपण हसण्यामध्ये देतोय, परंतु उद्या आपल्याला कदाचित रडायची तर मिळणार नाही ना, हे आपण पाहायला पाहिजे. रामायणात काय आहे? आता रामायणही दोन आहेत, एक जैन रामायण आहे ते सगळ्यात प्राचीन आहे, लक्षात घ्या हे सगळ्यांना धक्कादायक वाटेल विधान. पौमचरीय विमल सुविने दिलेलं रामायण इसवी सणाच्या पहिल्या शतकातलं, किती इसवी सणाच्या पहिल्या शतकातलं, आणि वाल्मिकी रामायण जे आहे ते इसवी सणाच्या चौथ्या शतकातलं, म्हणजे 400 वर्ष हे तरुण आहे. आपण त्यांना किती मुलाबाळीला आदिकाव्य आदिकाव्य वगैरे वगैरे काही जरी म्हटलं तरी आदिकाव्य नाही, पौमचरी हे प्राकृतातलं काव्य आहे आणि ते पौमचरी तर आज कोणाला माहीतच नाही. आता गमत धोनीकडे राम आहे, रामाचं चरित्र सांगितलंय, महत्वाच्या घटना त्याच आहे दोन्ही रामायणांमध्ये, परंतु फरक काय? ओमचरीय बदला राम ते जैनांचं रामायण ना, समजले धर्म तत्व त्या त्या धर्माची लोक आपल्या नायकांच्या मुखातलं वागण्यातलं बदलत असतात. मग ओमचरीय बदला राम जो आहे तो पूर्ण शाकाहारी आहे, एवढंच नाही रावण सुद्धा शाकाहारी आहे, किंबहुना त्याचं रामराज्यच शाकाहाराने अत्यंत उदात्त पवित्र स्वरूप ज्याला प्राप्त झाले शाकाहाराने असं ते रामराज्य आहे. म्हणजे आहारावर न ठरलं हे रामराज्य आहे, कारण का इथे कुणी मांसाहार करत नाही हे त्यातलं घोषवाक्य आहे. पण आता वाल्मिकी रामायणाकडे जाऊ. वाल्मिकी रामायणात राम असतील, सीता असतील, रावण शूर्पणखाते अर्थातच आहेत, राम सुद्धा मांसाहारी आहे. एवढा मांसाहारी जायचा भाग नाही, मद्यपानही तो करतो वाल्मिकीचा राम, आणि तसे भरपूर श्लोक आहेत. सीता ज्यावेळेस वनवासा अयोध्या कांडामध्ये शरळी नदीला नमस्कार जाताना म्हणजे मी ज्या प्रदी त्यावेळेस सहस्रघट मदिरा आणि ओदन मांस म्हणजे ज्याला आपण बिर्याणीचा पूर्वज म्हणू म्हणजे भातामध्ये शिजवलेलं मांस त्याचा तुला नैवेद्य वाहिन, म्हणजे नदीलाही तो नैवेद्य चालत होता, म्हणजे याचा अर्थ देवानाही चालत होता तो यांनाही चालत होता असं स्वरूप असेल. आता आता ही तिसरी स्टेज नदी आहे. आपण म्हणतो प्राचीन साहित्य पक्ष खोपेने घाल उसर केली. आता तुम्ही 70 सालच्या आधीच्या रामायणाच्या वाल्मिकी रामायणाच्या आवृत्त्या पहा आणि आता गेल्या 10 वर्षात प्रकाशित झालेल्या आवृत्त्या पहा. त्याच्यामध्ये महत्वाचे जे श्लोक आहे ज्याला ऐतिहासिक महत्व आहे, प्राचीन काळचं आपल्याला एक त्या ज्या काळात रामायण लिहिलं त्या काळातलं एक वातावरण आपल्याला काळात मदत होते, ते श्लोक गाळून टाकतात आणि काही श्लोकांचा अर्थच बदलला आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता काय प्रतिवाद होतोय, मांस मांस म्हणजे ते मांस नाही हो, हे आम्ही आंब्याचा गर किंवा फळाचा गर तो गर म्हणजे मांस हा असा तर अर्थ सुद्धा बदलून टाकायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आपण आपल्या ज्ञान परंपरेचा म्हणजे जे काही होत ते होत ते त्या त्या काळात होत, रामाला आवडत होत, जैनांच्या रामाला नव्हतं आवडत नव्हता का हरकत नाही ना, हिंदूंच्या रामाला आवडत होतो तो खात होता हरकत नाही, त्यालाही हरकत नाही प्रश्न. आणि त्याच्यावर कधी कुणी वादही घातला नाही हो, कधीच कुणी वाद घातला नाही, परंतु आज मात्र हिरिरीने अक्षरशः एकमेकांवर तुटून पडेपर्यंत वादाचं स्वरूप दिलेलं आहे, शब्दांचे अर्थ बदलले जात आहेत, श्लोक बदलले जात आहेत. म्हणजे आपण पुढच्या पिढ्यांना जे आवृत्त्या देणार आहोत किंवा आता शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करण्याची सुरुवात तशी झालेली आहे, पण त्यात जे दिलं जाणार आहे तुम्ही द्या ना, वाल्मिकी रामायण जे ओरिजिनल आहे ते द्या ना, बदल केलेलं स्वतःच्या आजच्या गरजा जुन्या काळावर लागणार आजचे विचार जुन्या काळावर लागणार रामायण महाभारत देऊ काही उपयोग आहे काय? आता श्रुतीताईंनी जे सांगितलं की भीम जे म्हणतो गाईच्या मांसाबद्दल तो म्हटला, पण आता तुम्हाला महाभारताच्या नवीन आवृत्तीतील त्यातले सगळे गोमांसाच्या संदर्भातले जे उल्लेख आहेत ते वगळलेले आढळून येतील. एका ठिकाणी एकाने प्रतिवाद काय केलाय
आपलेच महाराष्ट्रातले आता महान विद्वान होते ते परिवर्तक, ते काय म्हटले जे गोमेध जे म्हटलं ना गोमेध, जो यजुर्वेदामध्ये गोमेधाबद्दल अश्वमेधाबद्दल भरपूर बोललेला आहे, तो गोमेध म्हणजे गायीचा नाही ना, ते गोचा अर्थ मेघ सुद्धा होतो, पाणी सुद्धा होतं, झरा सुद्धा होतो, तर तो झऱ्याचा मेघ। आता यज्ञामध्ये झऱ्याचं पाणी ओतलं तर यज्ञ जिवंत राहणार आहे का? नाही का? म्हणजे पण अर्थाचे हवे कसे कसे बदल करायचे हे कौशल्य या वैदिक मंडळीकडनं शिकावं लागतं, आणि ते शिकणं आता शिकण्याच्या पलीकडात सगळं गेलंय की ते राजकीय जीवनात, आर्थिक जीवनात, दैनंदिन खाद्य जीवनात रोजच्या तो विषय यायला लागला। आता पावाचीच गोष्ट सांगतो, माझा एक मित्र आहे गुवानीच आहे, आणि तो म्हटला की मला विचारलं जंपिंग चिकन खाणार का? चालेल ना म्हणे, चिकन शब्द आहे त्याच्यामध्ये पण चालेल। तर गेले हॉटेलमध्ये, गेले याने खाल्लं पण बरं, नंतर मग डायगर फार चांगलं होतं म्हणे, पण हे म्हणजे कोंबडी नाही वाटली म्हणे, अरे म्हणे जंपिंग चिकन म्हणजे थॉक म्हणजे बिळू बरोबर गोव्यामध्ये। तर मला 30-35 वर्षापूर्वीची गोष्ट आठवली, सध्या सैनिक वगैरे राष्ट्रभक्त सगळ्यात महत्वाचे अगदी दैवतच बनवून टाकलेले आपण ते आहेतच, पण आपण त्यांचा गौरव जास्त करायला लागलो, पूर्वी एवढा करत नव्हतो। मी मराठा लाईट इन्फंट्रीच्या बेळगावच्या त्यांचं जे मोठं केंद्र तिथे गेलो होतो, तर तिथे त्यांनी सगळेच सदस्य ठेवलेले होते, ते म्हटले वाळवंटात आमचे सैनिक ज्यावेळेला 8-10 दिवस खायला मिळत नाही, प्यायला पाणी मिळत नाही, काय खात असते, तर बिडू पहिल्यांदा मी तिथे खाल्ला, कारण वाळवंटामध्ये बिडू सरपटणारे सरडे म्हणजे जे जे काही खाण्यासारखं आहे, साप सुद्धा सापाचे पुतळे 4 इंच उडवलं की ते काही विषारी विषारी काही राहत नसतं। आणि तुम्हाला सांगतो मी ते सगळे टेस्ट केले, कुणी हे केलं ते अत्यंत चविष लागले, ते आपण त्वचेवर रंगावर बघून काही पदार्थ खात नाही, तर आता बिडूक असा म्हटलं तर हा बिडूक वाढला म्हटलं की आपण मिळेलच नकोच, परंतु तो सोडून ठेवला ना, त्याचं आधी लहान चिकन असतं तसं ते आपल्याला दिसतं, आणि आपण मग मग कारण खाण्यानुसार चवीवर नाही, ते दिसतं कसं याच्यावरही अवलंबून असतं, त्या ते दिसतंय काय, तर हा असा भाग आहे। तर संस्कृती जी आहे आपली किंवा जगाची, ही उपलब्धता काय आहे, खायला उपलब्ध काय आणि काय नाही, याच्यानुसार संस्कृत शकते। त्यामुळे कोकणातली खाद्य संस्कृती वेगळी आहे, बंगालमध्ये मत्स्य संस्कृती तिथली जी आहे भाताची भात आणि मत्स्य, आता किंवा काश्मीरमधली खाद्य संस्कृती असेल किंवा लेह लडाखची खाद्य संस्कृती असेल, ही आपला आपला परिसर पर्यावरण आणि जे मुबलक उपलब्ध आहेत तेच आपल्या देवाला नैवेद्य म्हणून चालतात, कारण ते मुबलक उपलब्ध आहे, आणि जे दुर्मिळ होत जातं त्याच्या किंवा जे उपयुक्त आहे। आता गाय बैलाचं आपल्याकडे संस्कृतीत झालं कसं की शेती कृषी प्रधान देश ना, आणि बैल शेतीसाठी उपयुक्त, त्यामुळे स्वाभाविकच त्याच्या मांसाकडे फारस लोक दूर होत गेले, परंतु सिंधूर संस्कृतीमध्ये भारतीय माणूस गोमांस खात होता, बैल खात होता, खेचर सुद्धा खात होता। तर असं आवडीनिवडी बदलणं किंवा आवडीनिवडी बदलल्यामुळं एखाद्याचं खाद्यजीवन बदलणं तर हरकत नाही। मला काय आवडतं, मला एकेकाळी एखादा पदार्थ आवडत असेल, आता नाही आवडत नाही खात, परंतु मला तो खायलाच पाहिजे, मी जे खात नाही ते मला खायला लावायचं आणि जे मी खातोय ते माझं खाणं बंद करायचं। हा जो दहशतवाद आहे, हा दहशतवाद हा खरा आपल्या चिंतेचा विषय आहे, कारण हा दहशतवाद उद्या तुम्ही कोणती पुस्तक वाचायची, कोणती नाही वाचायची, तुम्ही कसा विचार करायचा, कसा विचार नाही करायचा, कसा विचार केला म्हणजे तुम्ही महान राष्ट्रभक्त होणार, आणि कसा विचार नाही करायला लागला की तुम्ही देशद्रोही, पाकिस्तानला म्हणायची सोय राहिली तर आपले पूर्ण जायला लागला का हो, त्याच्यामुळे हा मालदीवला जाऊन ते खरं नाही का, त्याच्यापेक्षा अजून छोटं बेट असेल कोणतं, ज्याची जगात सगळ्यात अत्यंत कमजोर अर्थव्यवस्था असेल असा देश कोकणला सापडला, सोमालिया वगैरे असा, तर तिथे कधी जाणून ते, परंतु हे अत्यंत भीषण चित्र आहे।
आणि शेवटी या सगळ्याची सुरुवात राजकारणातच होते. राजकारणात समाजकारण, खाद्यकारण, संस्कृतीकारण हे राजकारण म्हणून ठरलं जातं. पूर्वीच्या काळात सत्ता केंद्र, सत्ता बदलली, हे बऱ्याच गोष्टी बदलत होत्या. सत्ता गेली, नवीन सत्ता आली तर लोकांना ते ऍडजस्ट करायला वेळ लागायचा. मग जुन्या मताचे लोक जे जुन्या वातावरण सरावलेले असायचे त्यांना ते कठीण जायचं, ते विद्रोह करणार. आणि नवीन पिढी येते काय सरावली ते काय म्हणजे आनंद आहे. जसं आता ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक वर्ग असा आहे म्हणजे जो सरावला जुन्या आताच्या वातावरणाला तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काहीतरी भयंकर येते असं भीतीदायक त्यांना वाटतंय. परंतु जगात प्रत्येक शोध म्हणजे शेतीचा शोध आला त्याने सुद्धा जगात उलथापालथ घडवलं, मानसिकता घडवली. जे शिकायला सरावलेले होते लोक, भटकायला सरावलेले होते, त्यांना किती कठीण वाटलं असं ना आता स्थिर एका ठिकाणी राहायचं, शेतीत राहायचं, इथं इथं राहायचं, कुठं जायचं नाही, इकडं जायचं नाही, शेतीच करायची. तसं आता कम्प्युटर आले, औद्योगिकरण आलं, त्याच्यावरच असं झालं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स भविष्याला अजूनही महत्वाचे शोध लागते मानव जीवन करतात लोक. त्यात काय जे आवडतं ते खाण्याचं, जे आवडतं ते पिण्याचा हा आपला मूलभूत अधिकार आहे, तो घटनेने मान्य केलेला अधिकार आहे. आणि त्याच्याही पेक्षा मानवाचं जीवनच मुळात या खाद्य वर अवलंबून आहे. नाही तर मला वाटतं 40-50 वर्ष दिवसांच्या वर माणूस काही जगू शकत नाही. कारण अन्न नाही, चरबी संपून जाते, शेवटी शरीर आहे. मग शरीर जेव्हा स्वतःची चरबी भक्षण करते तो काय होतो, मांसाहार नाही होत का? तो मांसाहार नाही का? तो मांसाहारच आहे ना. आता पूर्वी ते सशाचं रक्त, त्याच्या रक्त अक्षरशः ताटामध्ये ते टाकायचे आणि ते वाढवायचे आणि त्याने वड्या करायचे आणि ते द्यायचे ना लहान मुलांना किंवा आजारी अशक्त माणसांना त्या वड्या द्यायचे. त्यात कोणाला कधी वाहवा वाटलंच नाही की आपण काहीतरी हे करतोय. राम काय खातो काय नव्हता हे कधी चर्चा विषय होता, हा कधीच चर्चेचा विषय नव्हता. आज त्या खाण्याचा विचार करावा लागतो, काय खात होता काय नव्हता. राम मांसाहार करत होता असं म्हटलं तरी तू काय त्या खोटं होतो, छापा मारतो, राम दुबी राम द्रष्टा आहेस. हा आता मोदी द्रष्टा ऐकून ऐकून आम्ही थकलो. आता आम्हाला राम द्रष्टाही ठरवलं खात कमाल आहे. तर हे अत्यंत भीषण आहे, भयंकर आहे. आणि ही भयंकराची आपण उंबरठ्यावर आहोत, आपण कड्यावर अशा उभे आहोत की जर खाली कोसळलो तर पुन्हा आपण काय खात होतो आठवायची सुद्धा आपल्याला हे पाठवून नाही आपण गेलेलं असू. तर ती वेळ यायची नसेल तर आपण आपल्या ताटात आपलं अन्न असं जे अश्विनी सांगितलंय ते अगदी बरोबर आहे. आणि त्यात कोणाला वाटायचं कारण नाही, कोण काय खातं कोण काय नाही खातं तसं काही हे करायची गरज नाही. कोण काय विचार करतो याचेही हे करायचं, स्वातंत्र्य आहे ना प्रत्येकाला, प्रत्येकाला स्वातंत्र्य. ते स्वातंत्र्य आपण जपूयात. महात्मा गांधीजींनी ते स्वातंत्र्य जपलं, ते स्वतः एवढे कट्टर शाकाहारी असून आता सांगित अश्विनी की खान अब्दुल गफार खान आले की ठीक आहे त्यांना लागतं तरी काय त्यांच्यासाठी आश्रमात त्यांच्या आश्रमात शिजलेलं आहे. म्हणजे एवढा स्वतंत्रता वार उदारमत वार आपल्या देशात होता अशी म्हणायची आता मिळालेली आहे. आता तो राहील की नाही कदाचित पुढच्या वर्षी जर 24 सरकार आलं तर अश्विनीच्या घडण्यामध्ये पुढच्या वर्षी परत परत संवाद घेईल असं म्हणाल का? पण ते खोरकर घेता येईल का याच्यावर आपल्याला विचार केला पाहिजे. धन्यवाद.